जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील नगर परिषद चौक या ठिकाणी संत भीमाभोई यांचे जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी लोकनियुक्त माजी नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले, तर माजी उपनगराध्यक्ष महेंद्र गावस्कर यांच्या हस्ते संत भीमाभोई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। याप्रसंगी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच भोई समाज बांधवांसह इतरही समाज बांधव उपस्थित होते। जोरात बोलतो, अखंड भोई समाजाचं दैवत राष्ट्रसंत श्री संत भीमाभोई यांची आज जयंती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धूमधडाक्यामध्ये पाण्या कोपऱ्यात वाड्या वस्त्यावर संत भीमाभोईंची जयंती आज चांगल्या प्रमाणे साजरी केली जाते। ओडिशा येथील आमचे राष्ट्रसंत त्यांनी सामाजिक कार्यासाठी या समाजासाठी भले मुझे नरक मिले पण हे जगत का कल्याण होय असं नेहमी सांगणारे हे संत राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपतींनी सुद्धा त्यांचा या ठिकाणी त्यांच्या काव्याचा उल्लेख केला। असे राष्ट्रसंत आमचे भीमाभोई यांच्या जयंतीनिमित्ताने आपल्या नगरपालिकेचे मुख्य अधिकारी, सन्माननीय नगराध्यक्ष, आमचे मित्र नगरसेवक उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर, सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सर्व समाज बांधव, या राज्याच्या जलसंपदामधील आमदार गिरीशभाऊ महाजन यांनी सुद्धा या समाजासाठी, आपल्या सर्वांसाठी, या भोई समाजाचं एक असं छोटं मोठं मंगल करायलंय या ठिकाणी दिलेलं आहे। मी त्यांच्यासुद्धा या ठिकाणी जामनेर भोई समाजाच्या वतीनं नव्हे तर तालुक्याच्या वतीनं, या महाराष्ट्राच्या भोई समाजाच्या वतीनं त्यांचं सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। संत भीमाभोई जयंतीनिमित्त आज या ठिकाणी सर्व भोई समाज व इतर समाजही या संतांच्या पवित्र भूमीमध्ये या जयंतीनिमित्त सगळे या ठिकाणी एकत्र आलेले आहेत। मी यानिमित्त सर्व समाजाला या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आणि या संतांमुळेच या पवित्र भूमीला मान्यता मिळालेली आहे असे या संतांची आठवण आयुष्यभर या समाजाने ठेवावी आणि यांचा अनुकरण करावे असं मी या ठिकाणी। आज दिनांक 26/5/2023 आज संत श्री भीमाभोई यांची जयंती आहे। महाराष्ट्रातील तमाम भोई समाज असतील, सर्व महाराष्ट्रातील जनता असेल, यांना मी आज जामनेर तालुक्याच्या वतीने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या वतीने आज श्री संत भोई भीमाभोई यांच्या जयंतीनिमित्त आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो व आपल्याला शुभेच्छा। जयंती आपण उत्साहाने साजरी करीत आहोत। आपले ज्येष्ठ समाजसेवक पांडुरंगरावजी भोई हे आपल्यातून गेले आणि श्रावण सोमाभोई शिवते हे सुद्धा आपल्यातून गेले, तसेच तरुण सुरेश भाऊ हे आपल्यातून गेले, म्हणून आपण ही थोडक्यात साजरी करत आहो। नाही तर आपण मोठ्या धूमधडाक्यात भोई समाजाची जयंती साजरी करत आहो। संतांनी आपल्यावर अत्यंत उपकार केलेले आहे, काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागविती, काय द्यावे त्याशी वावे उतरावी, जीव ठेवा पायी थोडा देवाशी। संतांनी आपल्यावर अनंत उपकार केले म्हणून आपण त्यांची उतराई होण्यासाठी संतांची संत भीमाभोई जयंती साजरी करत आहोत। सर्व समाजामध्ये संत होऊन गेले, आपल्या समाजात सुद्धा एक संत भीमाभोई एक राष्ट्रीय संत होऊन गेले, म्हणून आपण या संत भीमाभोई जयंती मोठ्या उत्साहाने दरवर्षी साजरी करत आहोत। आपले सगळे समाज बांधव या उत्साहात सामील होतात, आनंदाने साजरी करतात आणि सहभागी होतात, त्यांना आम्ही धन्यवाद देतो, त्यांचे अभिनंदन करतो। संत भीमाभोई हे आपले
बिहारमधील आहे, ओडिशा राज्यातील आहे। त्यांनी अनंत हाल अपेष्टा करून समाजाची सेवा केली आहे, आपल्यावर अनंत उपकार त्यांचे आहे। त्यांनी संत भीमाभोई म्हणजे संताचे अनंत उपकार आपल्यावर आहे, त्या म्हणून आपण संत भीमाभोई यांची जयंती साजरी करीत आहो म्हणून एवढे बोलून आपले भाषण संपवतो। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।